दोन दिवस आधीच म्हणजे आजच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसाने आज केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागात प्रवेश केलेला आहे. 10 दिवसात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आता सध्या जो मान्सून आहे ही जी ब्ल्यू लाईन दिसते आपल्याला, तर हा 1 जूनला जो पाऊस केरळामध्ये दाखल व्हायला हवा असतो तो 30 मेलाच हा केरळामध्ये पाऊस दाखल झालेला आहे. आणि ह्याचा जो पुढचा प्रवास आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये यायला एक साधारण 8 ते 10 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होईल. म्हणजे महाराष्ट्रात साधारण 10 दिवसांनी मान्सून दाखल होतो. एकदा केरळामध्ये पाऊस दाखल झाल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होतो. आणि मान्सूनचा हा प्रवासाचा मार्ग कसा आहे आपण त्यावरती एक नजर टाकूया. 20 मेच्या सुमारास मान्सून अंदमान निकोबार बेटांवरती दाखल होतो. 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये पोहोचतो. यावेळी तो 2 दिवस आधीच दाखल झालेला आहे, 30 तारखेला दाखल झालाय. 5 जून पर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि आसामसह ईशान्येमध्ये तो बरसतो. 10 जूनच्या सुमारास महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पाऊस पोहोचतो.